देशाने अनेक पंतप्रधान पाहिले आहेत, पण मतांसाठी स्वतःची जात काढणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. काँग्रेसने कधीही त्यांच्या जातीवर भाष्य केलेले नाही, पण जे शहीदांच्या नावाने मत मागू शकतात ते मतांसाठी काहीही करू शकतात, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि खासदार आनंद शर्मा यांनी केली. काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. राष्ट्रवादाच्या मुद्द्यावरही त्यांनी मोदी आणि भाजप सरकारवर टीका केली. मोदींनी आम्हाला देशभक्ती शिकवू नये, स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांविरोधात काँग्रेस लढत असताना त्यांनी त्यांना मदत केली. पंतप्रधान अज्ञानी आहेत, त्यांच्या विरोधात बोलणाऱ्या सर्वांना ते देशद्रोही ठरवतात, खऱ्या मुद्द्यांपासून ते पळत आहेत. 2014 मध्ये दिलेल्या आश्वासनांचा लेखाजोखा त्यांनी जनतेसमोर मांडावा, पण ते गप्प आहे. मतदारांच्या विवेक आणि संयमाला ते चुकीचं समजत आहेत. यापूर्वी कोणत्याही पंतप्रधानांनी मतदारांच्या भावनांचा अपमान केला नाही, देशात पहिल्यांदाच मात्र असं झालं आहे, अशी टीकाही शर्मा यांनी यावेळी केली आहे. काँग्रेस कमेटी पुणे के अध्यक्ष रमेश बागवे जी, उल्हास पवार जी, शरद रणपिसे जी, जो स्वर्गीय मुफ्ती सईद साहब ने महबूबा मुफ्ती के पिता जो मुख्यमंत्री के बड़े नेता, इन्होंने एग्रीमेंट किया है बीजेपी और पीडीपी का मेमोरेंडम ऑफ अंडरस्टैंडिंग, जरा उठाकर पढ़ लीजिए. उसमें आर्म्ड फोर्सेस स्पेशल पावर एक्ट को खत्म करने की बात नहीं. बीजेपी सरकार में इन्होंने सरकार बनाई और कश्मीर के क्या हाल किया, अपनी राजनीतिक अवसरवादिता के लिए इन्होंने लिखा था. हमने खत्म करने की बात नहीं. बीजेपी ने मणिपुर, अरुणाचल में आर्म्ड फोर्सेस स्पेशल पावर एक्ट वो किसी राजनीतिक दल की, नरेंद्र मोदी जी की और बीजेपी की फौज नहीं. कि जितना इन्होंने किया क्या कारण है कि जवाब नहीं है देने का, जो विषय मैंने उठाए हैं. रोजगार पैदा होने की जगह रोजगार ढूंढा, 10 करोड़ रोजगार तो नहीं बना, पर कम से कम 4.5 करोड़ 5 करोड़ रोजगार ढूंढा इनके अपने गलत फैसलों से ढूंढा. नोटबंदी के बाद जो सब कारण इन्होंने दिए थे वो गलत थे. जाहिर है इस चुनाव में कई बातें मुख्य रूप से उभर कर आई हैं, सत्ता पक्ष की तरफ से और प्रतिपक्ष की तरफ से. भारतीय जनता पार्टी ने, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने कुछ बातें अपनी तरफ से रखी हैं, और कांग्रेस पार्टी के अध्यक्ष राहुल गांधी जी और कांग्रेस पार्टी ने अपने मैनिफेस्टो के माध्यम से अपना लक्ष्य बताया है कि कौन सी नीति, क्या प्राथमिकता है भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की.